नमस्कार, आज आपण क्रिस्पी पापलेट फ्रायची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी इकडे स्वच्छ धुवून पापलेट फिश घेतले आहेत. ते एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये 5 चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबू पिळून घालूया. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचाभर लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हे सर्व मसाले आपण फिशला लावून मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून, तेल घातल्यामुळे मसाला फिशला चिकटून राहतो. हे आपण 10 मिनटं ठेवून देऊया. तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा रवा, 1/2 चमचा हळद, किंचित लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया. आणि मसाला लावून ठेवलेले फिश त्यामध्ये घोळवून सर्व बाजूंनी त्याला पीठ लावून हे आपण गॅसवर एक पॅन गरम करून त्यामध्ये तेल घालून पापलेटचे फिश ठेवून त्यावर झाकण ठेवून 7-8 मिनटानंतर हे झाकण काढून फिश पलटून लालसर असे तळून घेऊया. थँक्स फॉर वॉचिंग.